माझी फॅमिली कशी वाटली? हा फोटो फॅमिली फोटो आमचा 2011 मध्ये काढलेला आहे आणि आत्ता 2023 मध्ये मी तुम्हाला आत्ता फॅमिली दाखवतो. जसं तुम्ही बघतायत की मी आपला व्लॉग स्टार्ट केल्यानंतर मी माझ्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन दिलं नव्हतं. सो आता या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली दाखवणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. चलो, सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील व्लॉग्सच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला माझी फॅमिली दाखवणार आहे. हे बघा, सगळ्यात आधी मम्मी आणि पप्पा. बाबू इकडे बघ तू पण. नंतर टुट्टू पण आहे. पप्पा आमच्या घरातले राष्ट्रपती ना पप्पा. मम्मी पंतप्रधान. नाही. आणि इकडे ताई आणि जिजू. ताई आमच्या घरातली गृहमंत्री. आधी जेव्हा मम्मी पप्पा घरात नसायचे तेव्हा ताई कायदे करायची. आहे का ना ताई? ताई सगळे नियम ताई करायची. आधी मॉनिटर पण ताई, गृहमंत्री पण ताई. कुठं आपण काय बोलत तिला मॉनिटर. आता डिडू आणि डिडू. मम्मी मॉनिटर बनते ना. बघ, बच्चे मन के सच्चे. आणि इकडे गुड्डू. ही आहे भक्ती, सगळ्यात छोटी, म्हणजे घरातली अल्पसंख्याक मंत्री, जिच्यावर नेहमी अन्याय होतो असं तिला वाटतं. तिला सगळं भेटून पण, तिला सगळं भेटतं तरी पण तिला असं वाटतं. तिला सगळं भेटतं तरी पण तिला असं वाटतं की मला काहीच नाही भेटत. हे पंकज जिजू, आपली शोंटी. हे मनोज जिजू, मी तुम्हाला सांगितलं का मग कशी. हे मनोज जिजू, पणुताई, डिडू यांची मोठी मुलगी. ही शोंटी आणि तो आहे टुट्टू. आणि इथे आहेत बबलू भाऊ, माझ्या आत्याचा मुलगा, आणि जागू. काय? आणि त्यांचा नक्षला तुम्ही ओळखत असालच. नक्ष इकडे बघ. हाय कर. हॅलो हॅलो. हाय गाईज. आणि आता अजून एक दीदी बाहेर आहे. लवकर लवकर लवकर. कोण? नाही, दीदी आहे खाद्य व उपहार गृहमंत्री. किचन मध्ये असते ना ती, तो सेक्शन तिच्याकडे. ही बघा, ही आहे नीता दीदी. सध्या राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. ही दीदी आहे. हॅलो दीदी, आमच्या घरातली खाद्य व उपहार गृहमंत्री. म्हणजे जेवण बनवते तू असा. असं सांगाला का तू कोण आहे म्हणून असा. आणि मी आहे, आणि मी सगळ्यात शेवटी मी आहे तुमचा सर्वांचा लाडका विक्रांत पाटील. म्हणजेच हे बघितलं ना, म्हणजे मी कोण आहे आता. हे अल्पसंख्याक मंत्री, हा खाद्य व उपहार गृहमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान, आणि मी कोण? तर मी एक सामान्य जनता ज्याच्यावर नेहमी अन्याय होतो, जो टॅक्स भरतो, जो काम करतो, तरी त्याला कोणी विचारत नाही. त्याला जाऊ दे. सोना आणि मी सामान्य माणूस. ये, आपण दोघं सामान्य आहोत ना. ये. हा, तू एक नंबरचा कुत्रा आहे. असं नाही करत. सोना डॅडी बोलतात. पप्पी घे, पप्पी घे. मग आता काय इच्छो ना, मला पप्पी देईल बघा एक. आणि इकडे पण. आणि आता सोनाला पण पप्पी. सोना तुला 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 आता मामा उडवाल बिडवाल. आता संजी तुला पप्पी. मला पप्पी दे. आणि तुला थांबतो एक मिनटं. सो आता ही आहे माझी छोटीशी फॅमिली. आणि इथे हॉलमध्येच हे बघा फॅमिली फोटो आहे. हा 2011 ला काढलेला आहे. आणि आता फॅमिली मोठी झाली. फॅमिलीमध्ये दोन जावई आले,
आणि मम्मीला तीन नातवंड आली. आधी मम्मी पप्पा होते, आता आजी आजोबा झालेले आहेत. आजी आणि आजोबा बघ. हे बघा टुट्टू इकडे बघ, तू तर इकडे बघ. चलो आता जसा तुम्ही 2011 जसा तुम्ही एक फॅमिली फोटो बघितला, आता आम्ही पूर्ण फॅमिलीचा एक फोटो दाखवतो. नंतर आता आहे 2023 आणि आमची फॅमिली ही आहे. सगळ्यांनी हाय करा, हॅलो. यो स्माइल. हा बघा, हा मम्मी पप्पांचा फोटो 2012 आय थिंक काढलेला, 2011-12 आसपासच. याच्यामध्ये थोडं ही शॅडो येते या वॉलपेपरची. हा बघा, आणि इकडे आहे डिडूचा फोटो. हे बघा मम्मी पप्पांचा. बाकी अजून जे काही आहे ते मी तुम्हाला माझ्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. होम टूरची व्हिडिओ पण लवकरच येईल. सो या व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या, म्हणजे मी होम टूरची व्हिडिओ बनवायला पण मला थोडासा उत्साह वाढेल. आणि माझी फॅमिली कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. मी अजून तुम्हाला काही फोटो फ्रेम्स आहेत त्या पण अजून दाखवतो.